माझ्या मतदार संघात दर्यापूर तालुका असेल, अंजनगाव तालुका असेल, यात जून जुलै मध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्ण नेस्तनाबूत झाले. अशातच शेणगाव असेल किंवा इतर भागात तलाट्यानं सर्वे करताना काही शेतकऱ्यांची नावं गाळ केली. माझा प्रश्न असा आहे की ते जे शेतकरी वगळला गेले त्याचं नाव पुन्हा येईल काय, त्यांना मदत मिळेल काय, आणि ज्या ज्या पटवाऱ्याने हे नाव वगळलेत त्याच्यावर काय कारवाई केली, या माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये ज्यावेळेस असं अतिवृष्टी होते याचा पंचनामा करण्याची एक पद्धत आहे, त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यांचं संयुक्त टीमने सर्वेक्षण हे केलं जातं. त्यानंतर जे सर्वेक्षण होतं त्याच्या ती यादी ही ग्रामपंचायतच्या बोर्डावर प्रसिद्ध केली जाते, दौंडी देऊन आक्षेप बोलवले जातात आणि नंतर फेर चौकशी होते. या पद्धतीनं ही यादी होती ती 3/8/21 रोजी प्रसिद्ध केली. आक्षेप सुद्धा 8/8/21 ला घेण्यात आले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचं पूर्णपणे आम्ही पुन्हा एकदा ज्यांचे आक्षेप आहे त्यांची पाहणी केली. 17 शेतकऱ्यांची तक्रार होती की प्रसिद्ध यादीत त्यांचं नाव नाही, वंचित ठेवलंय. अध्यक्ष महोदय, त्यापैकी 6 नाव समावेश झालं आणि त्या पद्धतीने 5 व्यक्तीचं नुकसान होत ज्यांचं फेर चौकशी समाविष्ट करण्यात आली. 6 तक्रारदार फक्त आहेत की ज्यांच्या बाबतीत आज सन्माननीय आमदार महोदयांचं, सन्माननीय सदस्य महोदयांची असं आहे की त्यांचं नाव आलेलं नाही, ही तक्रार त्यांची आहे. अध्यक्ष महोदय, शेंडगाव हे एक गाव असं नाहीये, तर 3-4 गावांचा एकंदर समुदाय, त्याला शेंडगाव क्षेत्र म्हणतात. अध्यक्ष महोदय, या 6 तक्रारदारांच्या बाबतीत सुद्धा खरं जे अशी परत परत पद्धत अवघड आहे, परंतु सन्माननीय सदस्यांची इच्छा आहे म्हणून या सदस्य शेतकऱ्यांची पुन्हा एकदा सर्वेक्षण करून पाहणी करण्यात येईल आणि त्या पटवाऱ्यावर काय कारवाई करण्यात येईल. हो, त्याच्याप्रमाणे कारवाई.